उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांनी वित्तमंत्री म्हणून दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडला आणि महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आर्थिक सक्षम करण्यासाठी पाठबळ दिलं। जेव्हापासून ही योजना यशस्वी झाली, कारण की राजकीय इतिहासामध्ये ही पहिलीच योजना आहे जी थेट सरकारमधून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात, कोणीही मध्यस्थी नाही। आणि ही योजना वाड्या वस्ते आणि पाड्यावरच्या महिला भगिनींचं ज्यांचा उत्पन्न 2.5 लाखापर्यंत आहे त्या महिला भगिनींसाठी आहे। ही योजना अक्षरशः महिला भगिनींनी डोक्यावर घेतली आणि हेच दुखणं खरं तर विरोधकांचं आहे। आणि म्हणून पहिल्या दिवसापासून सुप्रिया सुळे या योजनेला विरोध करतात। एक स्त्री असून त्यांनी खरं तर या योजनेला सकारात्मक दृष्टिकोनानं पाहणं गरजेचं असताना सुद्धा ही योजना फसवी योजना आहे म्हणून त्या सांगत राहिला। नंतरच्या कालावधीमध्ये ही योजना निवडणुकीचा जुमला आहे म्हणून सांगत राहिला। पैसे जमा झाल्यानंतर पैसे काढून घ्याने तर सरकार पैसे काढून घेईल अशाही वल्लंघन त्या करत राहिला। याच्याही पुढे जाऊन हायकोर्टात जाऊन त्यांनी याचिका दाखल केली, कोर्टाने देखील त्यांना पेटाळलं आणि आता त्या सांगत होत्या की 1500 मध्ये महिला विकत घेता येत नाही, आपल्या माध्यमातून त्यांना मला जाब विचारायचा आहे। जवळजवळ 2 कोटी 40 लाख महिला भगिनींना या योजनेचा लाभ झालेला आहे, 2500 मध्ये महिला विकता येत नाहीत असं जेव्हा त्या बोलल्या त्यावेळेस त्यांनी महिलांच्या आत्मसन्मानाला ठेच पोचवली आहे आणि खऱ्या अर्थानं महिलांचा अपमान केलाय। मग आता जेव्हा काल त्यांनी पंचसूत्री योजना मांडली त्यामध्ये त्यांनी 3000 देणार म्हणून सांगितलं, मग हे 3000 देणार ते कोणत्या निकषवर देणार आणि 1500 दिल्यानंतर राज्य कर्जबाजारी होणार असं त्या वल्लंघन करत होत्या। आता 3000 मध्ये राज्य कसं चालणार याचंही उत्तर त्यांनी द्यावं आणि 2 कोटी 40 महिला भगिनींची त्यांनी माफी मागावी, अन्यथा या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना आव्हान करायचंय, ज्या ज्या ठिकाणी तुतारीचा उमेदवार असेल आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा असेल तर तुतारीचा उमेदवाराला मतदान न करणं हाच त्यावरचा उपाय। काही वैचारिक विषय आहेत किंवा वैचारिक मांडणी प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते म्हणून आपण सगळे आदरणीय दादांसमवेत आलो, पण आदरणीय पवारसाहेब हे आमच्या सगळ्यांचे दैवत आहे आणि केवळ आमचेच नाही तर महाराष्ट्राला दिशा देणारे हे नेतृत्व आहे, त्याच्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य कोणी करू नये। राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी त्याचा जाहीर निषेध करते। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आदरणीय अजितदादा यांनी देखील या गोष्टीचा निषेध व्यक्त केलेला आहे। अशा पद्धतीची विधानं जर आदरणीय पवारसाहेबांबद्दल कोणी करत असेल तर इथून पुढे आम्ही ती खपवून घेणार नाही। गेल्या 8 दिवसातल्या घटना जर आपण पाहिल्या तर श्रीरामपूरमध्ये जयश्री थोरातांबद्दल बोललेलं वक्तव्य वसंतराव देशमुखांचं असेल, त्यांच्यावरती राज्य महिला आयोगाने कारवाई केली, गुन्हाही नोंद झाला आणि त्यांना अटक देखील झाली। त्यानंतर चंद्रकांत दानवे यांनी जालनामध्ये राजेश टोपेंच्या उपस्थितीमध्ये महिलांबद्दल अतिशय अश्लील आणि अश्लाख्य भाषेमध्ये विधान केलं, मी ते सांगूही शकणार नाही, आपणही ऐकू शकणार नाही, पण अशा पद्धतीची विधानं ही लोक का करतात ते समजत नाही। महिलांना कमी लेखणं, त्यांचा आत्मविश्वास कमी करणं, त्यांना दुय्यम स्थान देणं ही जी प्रवृत्ती समाजामध्ये दिसते याच्यामध्ये सायना एनसी यांच्या बाबत अरविंद सावंत यांनी जे विधान केलं राज्य महिला आयोगाने त्याची तातडीने दखल घेतली आणि यामध्ये दखल घेऊन नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये सूचना देऊन गुन्हा नोंद करायला सांगितला, त्यानुसार गुन्हा देखील नोंद झालेला आहे। इथून पुढे मी प्रत्येक वेळेस सांगते, सामाजिक आणि राजकीय जीवन जगत असताना महिलांबद्दल सन्मान हा राखला गेलाच पाहिजे, अशा पद्धतीची विधानं जर कोणी करत असेल तर त्यांच्यावरती तातडीने कारवाई केली जाईल आणि त्या कारवाईला त्यांना कोणाला सामोरं जावं लागेल यामध्ये व्यक्ती कोण हे पाहिलं जाणार नाही, त्यांची प्रवृत्ती आणि विकृती याच्यावरती निश्चितपणाने कारवाई केली जाईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।